पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्याकडून जिल्हा प्रशासनानं तडकाफडकी सचिव पदाचा पदभार काढून घेतलाय. गेल्या 1.5 वर्षात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून नायकवडे यांनी मंदिराचा कायापालट करण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून तडकाफडकी कार्यभार काळ काढून घेतला जातो असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारत आहेत. सोशल मीडियावर शिवराज नायकवडी यांना समर्थन देण्यासाठी वी सपोर्ट शिवराज नायकवडी हा हॅशटॅग सुरू झाला आहे. याबाबत कोल्हापूरकरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नमस्कार, मी अश्विनी जाधव, दक्षिण विधानसभा युवती काँग्रेस. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव माननीय शिवराजदादा बंडोपंत नायकवडी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, याला आम्ही यूथ काँग्रेसतर्फे जाहीर निषेध दर्शवतो. दादांनी देवस्थान समितीचे कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे सांभाळले आहे. अशा या सच्च्या आणि पारदर्शीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जर अचानकपणे बदली करण्यात येत असेल तर ती त्वरित थांबवावी. आम्ही अशी जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की ही बदली त्वरित थांबवावी, अन्यथा दक्षिण युवक युवती काँग्रेसतर्फे आम्ही रस्त्यावर होतो. वी सपोर्ट फॉर शिवराज नायकवडे. प्रथम नाव माझं नाव स्वप्नील बाबासाहेब पार्टे, मी एक अंबाबाई भक्त आहे. गेले कित्येक वर्ष अंबाबाई परिसरात किंवा अंबाबाई मंदिरामध्ये जो काही हेळसांडपणा सुरू होता याला आवर घालण्याचं काम पश्चिम महाराष्ट्राचे सध्याचे बदली झाले तडकाफडकी बदली केलेले सचिव माननीय श्री शिवराजजी नायकवडे यांनी एवढा त्याला चाप घातला होता की आतली शिस्त असेल किंवा मंदिरात आत जाण्याचा प्रवेशावरती गर्दी होणारी असेल किंवा आतलं गाभाऱ्याचं सौंदर्य खुलवण्याचं काम किंवा बिनखामी गणेश मंदिराचं सौंदर्य खुलवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि अचानक असं काय झालं की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली आणि त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कोणत्याही प्रकारची कल्पना न देता डायरेक्ट त्यांची काल दुपारी तडकाफडकी बदली करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ आहे की कोल्हापूर जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी नको आहेत का असा एक आमचा प्रश्न आहे. आणि तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश मागं घेऊन का यांची बदली केली किंवा यांनी असा काय गुन्हा केला आणि त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली याचा जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा व्हावा. जर ह्या आंदोलनाला जर उग्र स्वरूप जनआंदोलन जर उभारण्यात आलं तर मग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का करण्यात येऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यावं. कारण कर्तव्यदक्ष अधिकारी असेल तर त्याला तुम्ही का इथून बदली करता. आता सध्या तर गेले कोरोनानंतर जी मंदिराची सुरुवात झाली त्यात नीटनेटकेपणा असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, आतील कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावण्याचं काम हे जिल्हा आपले जे नायकोडी साहेब होते यांनी केलं होतं. म्हणूनच नायकोडी साहेबांना परत मंदिर प्रशासनाचा कार्यभार सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा अशी आमची एक अंबाबाई भक्त म्हणून मागणी आहे. नमस्कार, मी उमेश पवार, मावळा कोल्हापूर संघटनेचा अध्यक्ष. आज जी कोल्हापूर नगरीत अंबाबाई मंदिराचे सचिव शिवराज नायकोडी यांची तडकाफडकी जी बदली झालेली आहे ही खरोखर संशयास्पद आहे. काही कारणानं का कोणत्या कारणानं त्यांची ही बदली केली की इतका व्यवस्थितपणे कारभार अंबाबाई मंदिरचा चालला असताना शिवराज नायकवडींची बदली याला कारण काही समजू शकलेलं नाही आहे. गेले ते रुजू झाल्यापासून आम्ही बघतो आहे नवरात्र असू दे किंवा अंबाबाई मंदिराचं दर्शन असू दे किंवा ई पास असू दे किंवा मंदिरातील कोणतीही डागडुजी किंवा दुरुस्ती असू देत गेल्या 30 वर्षात जे झालं नाही ते शिवराज नायकवडे साहेबांनी 1.5 वर्षात व्यवस्थित कायद्याच्या कचोटीत राहून कायद्याच्या चाकुरीत राहून सगळं पार पाडलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. भाविकांचं दर्शन, पर्यटकांना होणारी गैरसोय यावर त्यांचं कटाक्षपणे लक्ष होतं. आम्ही वारंवार ह्या गोष्टी सगळ्या स्वतः हाताळल्या आहेत. तसंच कोल्हापुरातल्या बऱ्याच संघटना किंवा नागरिकांना याची कल्पना आहे. हे होत असताना एखादा प्रामाणिक अधिकाऱ्यावर अन्याय होतो आहे यासाठीच कोल्हापुरांच्या तीव्र भावना आज सोशल मीडियातून येत आहेत. यासाठीच आपण वी सपोर्ट शिवराज नायकोडी हे कॅम्पेन चालू केलेलं आहे की कोल्हापूरची प्रामाणिक जनता, शाहूप्रेमी जनता ही शिवराज नायकोडींच्या पाठीमागं उभारणार आहे आणि प्रशासनाने सन्मानपूर्वक त्यांना लवकरात लवकर आपल्या पदभार सोपवावा अशी या लोकांची अपेक्षा आहे. आणि यातून जरीसुद्धा प्रशासनानं काही व्यवस्थित केलं नाही, सुरुवात झाली नाही,
तर हे आंदोलन रस्त्यावर उतरून सुद्धा करायला कोल्हापूरची जनता मागे पुढे बघणार नाही। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।